राष्ट्रभक्त होण्यासाठी राजकारणात जाण्याची गरज नाही, आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा राष्ट्रभक्ती करू शकतो असे मत ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले आहे. ते पनवेल शहरातील डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सावरकर विचारदर्शन या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनने झाली, त्यानंतर मंदिर भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित जयोस्तुते श्री महन मंगले या गाण्याने उपस्थितांची राष्ट्रीय चेतना जागवली. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती कार्यवाह तुकाराम नाईक, संस्था अध्यक्ष डॉक्टर रवींद्र इनामदार, कार्यवाह राजीव समेळ, कोषाध्यक्ष सौ अनुराधा ओगले, सहकोषाध्यक्ष चेतन जोशी, रुग्णालय मुख्य संचालक व्यवस्थापक सुनील लघाटे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भक्ती सारंग, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक मनोज भुजबळ, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्यासह मान्यवर आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर शरद पोंक्षे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती संचालित डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाची पाहणी करत रुग्णालयाच्या माध्यमातून होत असलेल्या कामाची प्रशंसा केली. यावेळी रुग्णालयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिबिन भास्करन, सौ संचिता साखरे, सौ वनिता बाजकर, सौ गायत्री कदम यांचा शरद पोंक्षे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्याच्या चळवळीतलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण नाकारू शकत नाही. सावरकरांना एकदा विचारलं होतं, तुम्हाला काय वाटतं फक्त क्रांतिकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं? फार सुंदर उत्तर दिलं होतं त्याच्यावर, फार उत्तम उत्तर. ते म्हणाले क्रांतिकारकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, सत्याग्रहींचं कॉन्ट्रीब्युशन आहे, अहिंसावाद्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. जे जे घराच्या बाहेर पडले स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, ज्या ज्या पद्धतीने आपापल्या क्षमतेनुसार ज्यांनी ज्यांनी जे जे योगदान दिलं त्यांचं तर कॉन्ट्रीब्युशन आहेच, पण जे शारीरिकरित्या मानसिकरित्या दुबळे होते, ज्यांना बुद्धी फारशी नव्हती, जे काही करू शकत नव्हते, कुठल्या मोर्चात सहभागी होऊ शकत नाही, उपोषणाला बसू शकत नाही, त्या सत्याग्रह करू शकत नाही, जे लिहू शकत नाही, एक शब्द बोलायची ज्यांच्यात हिम्मत नाही, असा सुद्धा माणूस, पण जर तो माणूस घरामध्ये बसून त्याच्या त्याच्या त्याची त्याच्यावर भक्ती असेल, त्या देवासमोर बसून नुसती प्रार्थना जरी करत असेल ना की देवा माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दे, भास त्या प्रत्येक घराघरात प्रार्थना करणाऱ्या माणसाचं म्हणून तेवढंच कॉन्ट्रीब्युशन. हे उत्तर आहे सावरकर. हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाढवी भवई तुझ अर्पी येले. काय म्हणाले त्याला, जे जे तुम्हाला येतं त्यातून तुम्ही राष्ट्राची सेवा करा. लता मंगेशकरांसारखी एवढी मोठी गायिका गेली सावरकरांना भेटायला, म्हणाले मला अभिनव भारत संघटनेमध्ये काम करायचंय. म्हणजे वेडीएस घेतो, प्रत्येकाने राजकारणामध्ये येतं, प्रत्येकाने क्रांतिकार व्हायची काही गरज नाही, तुला काय दिले ईश्वराने, तुला कपाट असं स्वरयंत्र दिलंय, इतका जबरदस्त आवाज दिलाय, त्या आवाजातून तू या राष्ट्राची या समाजाची सेवा कर. काय उपदेश आहे बघा, प्रत्येकाने राजकारणात पडलं पाहिजे, प्रत्येकाने मिलिटरीत गेलं पाहिजे, लढलं पाहिजे, म्हणजेच राष्ट्रकार्य अजिबात नाही. आज एक्झॅक्ट जे सावरकरांना अपेक्षित आहे ते जनकल्याण समिती करते, त्यांना काय येते मला काय येते त्याचा शोध घेतला पाहिजे, माझ्याकडे काय दिले ईश्वराने. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.